जिलाधिकारी द्वारा दिग्रस शहर में लॉकडाउन की मियाद घटाने की बात हो या फिर व्यापारियों के लिए अनिवार्य क्या क्या कोविड 19 टेस्टिंग का फरमान सही से अमल में लाने की बात हो, यह निर्णय न सिर्फ कोविड 19 दिशा निर्देशों के उल्लंघन का कारण बन रहे हैं बल्कि इन अजीबोगरीब फरमानों से गड़बड़ा चुकी जिला तथा स्थानीय प्रशासन की कार्य प्रणाली भी अब उजागर हो रही है। बीते कुछ दिनों से कोविड केयर प्रशासन की अगुवाई में शहर के विभिन्न जगहों पर व्यापारियों लिए शुरू किए कोविड 19 टेस्टिंग कैंप सार्वजनिक स्थानों पर खुले में लिए जाने से इन शिविरों में भारी संख्या में भीड़ उमड़ने लगी है, जिससे सीधे सीधे सोशल डिस्टेंसिंग की सरेआम धज्जियां उड़ाई जा रही है। जबकि खुद दिग्रस कोविड नियंत्रण समिति हो या समय समय पर जिलाधिकारी की ओर से लॉकडाउन के संदर्भ में जारी होने वाले आदेशों, उनमें तहसील की जनता को मास्क, सोशल डिस्टेंसिंग आदि नियमों के सख्ती से पालन की दुहाई तो दी जाती है, पर देखा जा रहा है कि कोविड 19 रोकथाम के लिए अमल में लाई जा रही उपाय योजना पर अब प्रशासन की पकड़ भी ढीली पड़ गई है। इसके अलावा मंगलवार की शाम आगामी 31 मार्च तक कोविड 19 दिशा निर्देशों का फरमान जारी हुआ, जिसमें सुबह 9 बजे से शाम 5 बजे तक मार्केट आदि शुरू रहेंगे, इस आशय की सूचना जारी की गई थी। लेकिन बुधवार की सुबह होते होते फिर एक नया फरमान जारी हुआ, जिसमें मार्केट जीवनावश्यक प्रतिष्ठान सुबह 9 से रात 9 बजे तक शुरू रहेगा, ऐसी सूचना जारी की गई। इस नए फरमान से दिग्रस शहर का व्यापारी तथा ग्राहक वर्ग फूलाने समा रहा था, लेकिन उनकी यह खुशी कुछ ही पलों की मेहमान साबित हुई और फिर स्थानीय तहसीलदार राजेश वजीरे ने सोशल मीडिया पर उक्त आदेश में सुधार करते हुए मार्केट सुबह 9 से शाम 5 तक जारी रहेगा, ऐसी आधिकारिक तौर पर सूचना जारी की। कुल मिलाकर लॉकडाउन के संदर्भ में शाम 5 बजे खबर लिखने तक तहसीलदार द्वारा जारी सूचना नुमा आदेश में कोई बदलाव नहीं हुआ था और कोविड केयर के सूत्रों के अनुसार 13 मार्च की RT-PCR टेस्ट में 13 मामले पॉजिटिव थे, जबकि 13 मार्च के ही शेष 31 रिपोर्ट हाथ आना बाकी थी। जरी आता असं मार्केट तर पूर्णपणे बंद करू शकत नाही, पण पहिले जरी लॉकडाऊन झाला आहे असं झालं आहे, पण त्याच्यातून लोकांनी फक्त एक सबक म्हणजे असं त्यांना म्हणजे लोकांनी सुद्धा पाळलं पाहिजे की जरी आपण दुकान उघडलं किंवा काही म्हणजे काय बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये दूर म्हणजे जसं कॉन्टॅक्ट फक्त लोकांनी जास्त झालं नाही पाहिजे। आता आम्हीसुद्धा इथे पॉझिटिव्ह पेशंटमध्ये वावरतो, पण आमच्यापर्यंत आमचा एकही अख्खा कर्मचारी आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आला, त्याचे कारण म्हणजे एकच की ते जसं इम्युनिटी गमचे जे गोळ्या असतात होमपेटिकच्या आर्थनिक अल्बम त्यासुद्धा ते नेहमी खातात आणि मी सगळ्या जेवढी कर्मचारी आहेत मी त्यांना नेहमी देत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनीसुद्धा हे जर का मेडिसिन घेतलं व्यवस्थित तर आपली इम्युनिटी वाढू शकते, आणि सोबतच सोबत जर का सोशल डिस्टन्सिंग राहिलं इथं आमचे सगळे कर्मचारी कोविड सेंटरात जे असतात ते सगळे आम्ही सोशल डिस्टन्सिंगनुसारच आम्ही हे करतो त्यांना म्हणजे वावरतो आणि त्यांनासुद्धा आम्ही सूचना देतो की तुम्हीसुद्धा दुसऱ्यांना न त्रास होता आपण कसे राहिले पाहिजे, आपली लाईफस्टाईल कशी चेंज केली पाहिजे सध्या, तर हे सुद्धा आम्ही त्यांना सांगतो। आणि घरी गेल्यानंतर त्यांना काय करायचं आहे काय नाही करायचं त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो। आणि मार्केटमध्ये मी बघितलं की आज जसं खर्रापुढे जे पांटेल्यावर जे लोक असतात ते खूप म्हणजे पुड्या खातात आणि काय करतात इकडं तिकडं थुकतात आणि थुकल्यामुळेच हे व्हायरस जास्त होत आहे। माझं मी ते सरळ सांगू शकतो असं की हे जर कोणी थुकलं समजा आणि तिचे व्हायरस बाहेर उडू शकतात आणि दुसऱ्याच्या अंगावर येऊ शकतात, म्हणजे ते थुकल्यामुळेच हे प्रॉब्लेम सगळे सुरू आहे। जर का हे थुकणं जर का बंद केलं तर हे खूप आटोक्यात येऊ शकतं, तर लोकांनी हे स्वतःहूनच केलं पाहिजे। कुठे जर का थुकायचं असेल तर एखाद्या कोपऱ्यात जायचं, जास्तीत जास्त खाली बसून जर का थुकलं तर त्याचे व्हायरस म्हणजे जमिनीवर कमी म्हणजे जास्त उडू शकत नाही। आणि हे स्वतःला समजायला पाहिजे, दुसऱ्याला न त्रास होता आपण स्वतः कसे वागले पाहिजे हे स्वतःला समजायला पाहिजे। BCN News के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।